कोरेगाव तालुक्यातील झेहकाटापूर या सिंचन योजनेचे काम अखेर पूर्ण झाले आहे। त्यामुळे जुलै अखेर या योजनेचे पाणी नेर तलावामध्ये जाईल असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावच्या जनतेला दिला आहे। मी नावापेक्षा कामाला महत्व देतो, त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे। कोरेगावसह 36 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केला आहे, त्यामुळे झेहकाटापूरचे काम पूर्ण झालेल्याचा मला मोठा आनंद आहे। काही पोस्टर बॉईजनी झेहकाटापूरला आपण निधी आणलेल्याचं सांगून जनतेची दिशाभूल केली होती, मात्र त्यांनी या योजनेसाठी कोणताही निधी आणला नसून वेळ पडल्यास जनतेसमोर पुरावे देखील सादर करू असे सांगत पोस्टरबाजी करणाऱ्या विरोधकांवर आमदार शशिकांत शिंदे यांनी टीका केली आहे। या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावर झालेल्या बैठकीप्रमाणे या असलेल्या नेरच्या वसना वाहनाच्या योजनेची आणि झेहकाटापूरच्या योजनेची बैठक झाली होती। झेहकाटापूरच्या बैठकीमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी साधारणतः चर्चा केल्यानंतर जुलै अखेरपर्यंत नेरमध्ये पाणी जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तव्य केली होती। आज प्रत्यक्ष त्याची पाहणी करण्यात आलं होतं। मागच्या कालावधीमध्ये रेल्वे क्रॉसिंगचं कटापूरच्या इथलं एक पार्ट जो आहे तो थांबला होता आणि या कामामध्ये प्रगती करत असताना 3 आपल्या त्या ठिकाणची पाईपलाईन आणि मोटरचं आणि त्याच्या असलेला पाणी सर्क्युलेशनच्या बाबतीमधला जो हे आहे त्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे। अजून 3 युनिट दुसऱ्या टप्प्याच्या फेजमध्ये ते बाकी आहे, ते दुसऱ्या टप्प्याला आहे, परंतु 3 युनिटमधून पाणी हे नेर तलावामध्ये जाईल। आता हे करत असताना त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज आलो होतो। मध्यंतरी कटापूरच्या काही शेतकऱ्यांनी काही अडचणीमुळे काम थांबवलं होतं, ते पण आम्ही मध्यस्थी करून त्याप्रमाणे त्याचं पण काम पूर्णत्वाकडे झालेलं आहे आणि आता हे काम साधारणतः जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। विद्युत महामंडळाच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियनचं काम सुद्धा 8-10 दिवसामध्ये पूर्ण होईल। राहिलेल्या कामाच्या संदर्भातली गती देण्याच्या बाबतीमधली सूचना मी अधिकाऱ्यांना वगैरे केलेलं आहे। नेरमध्ये जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे अशी आमची शक्यता आहे, परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा आत्मविश्वासाने सांगितलं की मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही लवकरात लवकर हे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। इतक्या वर्षापासून झेहकाटापूरच्या योजनेच्या संदर्भातून जो काही प्रश्न होता तो मार्गी लावलेल्याचा आनंद मला निश्चितपणाने आहे। काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते की या योजनेला 800 कोटी रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असलेल्या निधीतून आलेले आहेत, परंतु मी आपल्याला प्रत्यक्ष सांगू इच्छितो की आत्ताशी हा प्रस्ताव केंद्रीय जल आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे, त्याची मंजुरी अद्यापही बाकी आहे। मी राजकारण म्हणून बोलत नाही, परंतु 800 कोटी त्याची एकही रुपये आलेला नाही। 80 कोटी नाबार्डमधून कर्ज राज्य सरकारने घेतलेलं आहे, ते नाबार्डचे पैसे कर्ज म्हणून मिळालेले आहेत। मी मंत्री असताना 130 कोटी रुपये ते आत्तापर्यंत वापरले गेले होते। मागच्या कालावधीमध्ये भाजपचं सरकार असताना फक्त 30 कोटी रुपये आणि नाबार्डचं कर्ज एवढंच फक्त पैसे मिळाले। गिरीश महाजन आले होते, काही काम झालेलं नाही, पैसे मिळाले नाही, वस्तुस्थिती आहे, माझ्याकडे कागदपत्र आणि पुरावेसुद्धा आहे, मी वेळ पडल्यानंतर ते देईल असो, परंतु काम पूर्ण होत आहे याचा आनंद आहे। फक्त या कामामध्ये थोडीशी सुधारणा असं करणार आहे की मी अभिमानाने सांगेल की आदरणीय अजितदादा आणि जयंत पाटलांकडे मागच्या कालावधीमध्ये आम्ही मागणी करत असताना या ठिकाणी मी प्रत्यक्ष मंत्री असताना रामोशीवाडीमध्ये आपण एक चेंबर काढलेला आहे, त्याचबरोबर भाटमवाडीच्या असलेल्या तलावामध्ये एक चेंबर काढलेला आहे, त्यामुळे खिरकंडी एकंबेपर्यंतचा परिसर ओलिताखाली जाणार आहे। उर्वरित वरती पट्ट्यामधली जी गावं आहेत त्याच्या संदर्भातला प्रस्तावसुद्धा आम्ही तयार करायला लावलेला आहे। जयंत पाटलांकडे बैठक झाली त्यावेळेस तो करायला लावलेला आहे, तो नियामक मंडळामध्ये जाईल। खाली 15 त्या ठिकाणी KT बंधारे बांधलेले आहेत, परंतु तिथून पाणी उचलण्यापेक्षा तो ग्रॅव्हिटीने करण्याचा नवीन सुधारित प्रस्ताव तयार करावा अशी सूचना आम्ही मंत्र्यांना केली होती। त्यामध्ये विसापूरपासूनचा असलेला परिसर दाकणगाव जांब वगैरे तो परिसर आणि त्या ठिकाणी निडळपासून ते त्या ठिकाणच्या असलेल्या कटावपर्यंत धारकोडी वगैरे हा परिसर हा ग्रॅव्हिटीने जर काढला
गारपुडीच्या तलावामध्ये पाणी गेलं तर त्यामुळे चांगल्या प्रकारचा तिचा फायदा होऊ शकतो. वरच्या पट्ट्यामध्ये अगदी मांजरवाडी मोळपर्यंत पाणी जात नाही, परंतु त्या ठिकाणी अंतपटवाडी ललगुण वगैरे त्यामुळे ढिसकर रणशिंगवाडी राजापूरवाडी वगैरे निडलपर्यंत पट्टा हा कवर करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याचा प्रस्ताव नवीन प्रस्ताव आता नियामक महामंडळामध्ये जयंत पाटलांनी आदेश देऊन त्या ठिकाणी सादर करण्याचा आदेश दिलेला आहे. तिसरं म्हणणं माझं असं आहे की पाणी उचलून घेण्यापेक्षा ग्रॅव्हिटीने आलं तर चांगल्या प्रकारचा त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. अजून एक आहे की 1350 कोटी रुपये खर्च करून ही योजना करत असताना या योजनेचं पाणी फक्त पावसाळीमध्ये 3 ते 4 महिने मिळणार आहे, त्याचा काही फायदा होणार नाही, योजना फेल होईल. मी सरकारकडे विनंती केलेली आहे की किमान ही योजना 8 मही झाली पाहिजे, जी आज 4 मही आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी 35 TMC पाणी माझ्या माहितीप्रमाणे 35 TMC पाणी हे आपल्याला राखीव आहे, त्यातून 3 महिन्यासाठी आहे. ते 3 महिन्यासाठी आपल्याकडं राखीव असलेलं पाणी हे उपयोगात येणार नाही. 8 मही करताना पाणी जास्त आपल्याला कसं उपलब्ध होईल याच्या संदर्भातला निर्णय घेत असताना माझी विनंती राहणार सरकारकडे की साधारणतः तलाव आणि ओढे नाले भरले तर बऱ्याच ठिकाणी पाणी आपल्या अंशातच शिल्लक राहू शकतं. त्याच्याबरोबरचा प्रस्ताव तयार करून मागणी आम्ही करणार आहोत. 8 महिने झाले तर ही योजना फार फायदेशीर होईल, नाही तर पावसाळ्यामध्ये 1300 कोटी खर्च करून ही योजना फायदेशीर होणार नाही, त्याच्याबद्दल दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. नावापेक्षा कामाच्या पेक्षा आपण या ठिकाणी लोकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व सरकारने निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे, त्यांनी मेहनत करून त्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. कॅलरी कॉन्शियस खवयांसाठी आता राजपुरे स्वीट्स घेऊन आले आहेत उच्च प्रतीच्या मेव्यापासून बनवलेली ड्रायफ्रूट बर्फी. मग नक्की आस्वाद घ्या कॅलरी कॉन्शियस ड्रायफ्रूट बर्फीचा. आमचा पत्ता राजपुरे स्वीट्स राजपथ सातारा, राजपुरे स्वीट्स पोवई नाका सातारा आणि राजपुरे स्वीट्स विसावा नाका सातारा. याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही, नकली शाखांपासून सावधान.